नमस्कार, रयत इजटेक मध्ये मी वल्लभ बारले आपलं स्वागत करतो. जर तुम्ही पदवीधर मतदारासाठी नाव नोंदवलं असेल किंवा नसेल, जरी नाव नोंदवून तुमचं नाव जरी आलं नसेल तरी आता चिंता करायची कारण नाहीये, कारण आता पदवीधर मतदान नोंदणी तुम्ही ऑनलाईन करू शकता. ती कशी करायची आपण या आजच्या व्हिडिओमध्ये बघूया. तर चला तर सुरुवात प्रथम आपल्याला या सीईओ महाराष्ट्र म्हणजे चीफ इलेक्ट्रॉल ऑफिसर या वेबसाईट वरती जायचं आहे. यामध्ये तुम्हाला ऑनलाईन सबमिशन ऑफ द ग्रॅज्युएट इलेक्ट्रॉल फॉर्म नंबर 18 याच्यावरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर अशा पद्धतीचा फॉर्म त्या ठिकाणी ओपन होतो. ओपन झाल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला आपला डिस्ट्रिक्ट जिल्हा या ठिकाणी तुम्हाला निवडायचा आहे. तुम्ही अगदी मोबाईल वरून देखील हे तुम्ही माहिती भरू शकता, परंतु काही गोष्टी तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण पहा. या ठिकाणी तुमचं नाव या ठिकाणी तुमचं मराठीमध्ये तुम्हाला नाव एंटर करायचं आहे. आडनाव पण तुम्हाला मराठीमध्येच तुम्हाला त्या त्या कॉलम मध्ये एंटर करायचं आहे. इथं हे फर्स्ट नेम लास्ट नेम या ठिकाणी इंग्लिश मध्ये तुम्हाला टाकायचं आहे. कॅपिटल असो अथवा नसो तसं काही इफेक्ट नाही, तुम्हाला स्पष्टपणे दिसाव म्हणून मी या ठिकाणी या पद्धतीने तुम्हाला माहिती दिसण्यासाठी भरतोय. आता या ठिकाणी आपलं जी काही बर्थ डेट आहे ती बर्थ डेट तुम्हाला या ठिकाणी एंटर करावी लागेल. ती बर्थ डेट एंटर केल्यानंतर जेंडर या ठिकाणी आपोआप आलेलं तुम्हाला दिसून येईल. त्यानंतर या कॉलम मध्ये ग्रॅज्युएट ऍप्लिकंट रिलेटिव्ह डिटेल्स म्हणजे जो ऍप्लिकेशन करतोय त्याच्या नाते संदर्भामध्ये आपण या ठिकाणी रिलेशन टाइप या ठिकाणी कशा पद्धतीचा आहे. रिलेटिव्ह नेम मीन्स अ डिटेल ऑफ फादर मदर हजबंड एक्सेट्रा, जे फादर या ठिकाणी आपण माहिती भरू शकतो. रिलेशन नेम या ठिकाणी फादरचं नाव आपल्या वाश आणि त्यांचं आडनाव देखील आपण टाकूया. त्याच पद्धतीने हे दोन्हीही आपल्याला मराठीमध्ये देखील एंटर करावं लागेल. त्याचबरोबर आता सर्वात खाली शेवटी आहे इथं ऍप्लिकंट क्वालिफिकेशन डिटेल. यामध्ये तुम्हाला आपली जी सध्याची क्वालिफिकेशन आहे ती क्वालिफिकेशन आपल्याला या ठिकाणी टाकायचे. एक्युप्शन तुमचा जो काय व्यवसाय आहे तो या ठिकाणी आपण टाकू शकतो. नोकरीला असाल नोकरी टाकू, या ठिकाणी काही तुम्ही टाकू शकता जे तुमचं आहे ते. नंतर या ठिकाणी तुम्ही केव्हा तुमची डिग्री पूर्ण झाली ते पासिंग इयर या ठिकाणी टाकायचंय. आता तुमचा जो काही पत्ता आहे तो पत्ता या ठिकाणी आपल्याला एंटर करायचं आहे. त्यासाठी मी थोडं या ठिकाणी पॉज करून घेतो आणि हा माहिती भरून घेतो. अशा पद्धतीनं हे तुमचा जो काही पत्ता आहे तुमचा पत्ता संपूर्ण या ठिकाणी टाकायचा. तहसील नेम पंढरपूर जे तुमचा तालुका असेल तो या ठिकाणी तुम्हाला एंटर करावं लागेल. याचबरोबर पोस्ट ऑफिस तुमचं जर तेच पोस्ट असेल किंवा इतर कोणतं इतर पोस्ट असेल तरी देखील तुम्हाला ते या ठिकाणी एंटर करावं लागेल. अशा पद्धतीनं हा आपला ऍड्रेस या ठिकाणी भरायचा आहे. आता यामध्ये आपली वोटरची इन्फॉर्मेशन आपली असेंब्ली कोणती आहे ही डिटेल्स कोणती आहे. तर या ठिकाणी आपल्याला हे असेंब्ली वगैरे पाहत असताना आपण त्या आपल्या मतदान ओळखपत्रावरून ते आपण घेऊ शकतो किंवा जर तुम्हाला हेच नेटवरून पाहायचं असेल तर या ठिकाणी या वेबसाईटवरती आल्यानंतर फाईन नेम इन युअर वॉटर लिस्ट या ठिकाणी सर्च केलं तर या ठिकाणी तुमचे रिझल्ट अशा पद्धतीने येतील. या ठिकाणी आपला जे आपल्याला विचारलेला आहे पार्ट नंबर ते 148 या ठिकाणी आपण टाकूया.
सॉरी पार्ट नंबर या ठिकाणी आहे 148, वोटर कार्ड आय डी नंबर, हा वोटर कार्ड आय डी नंबर आहे, हा वोटर कार्ड आय डी नंबर मी या ठिकाणी पेस्ट करतो. याचबरोबर असेंब्ली नंबर 252, कॉन्टॅक्ट नंबर, जे काही आपला कॉन्टॅक्ट नंबर आहे तो कॉन्टॅक्ट नंबर या ठिकाणी आपण एंटर करूया. याचबरोबर मोबाईल नंबर ॲज इट इज असेल किंवा वेगळा असेल तरी देखील आपण तो टाकू. आणि आपला जो ईमेल आय डी आहे हा ईमेल आय डी आपण इतर माहितीस्तव देखील या ठिकाणी एंटर करूया. नंतर आता हा जो काही आपला शेवटचा भाग आहे तो आहे ऍप्लिकंट फोटो. आपला फोटो आय कार्ड साईज आयडेंटिटी साईज जो असला तो फोटो आपल्याला अपलोड करायचा आहे. आपण हा डेस्कटॉप वरती घेऊन ठेवलेला आहे हा फोटो या ठिकाणी आपला, आणि ग्रॅज्युएट सर्टिफिकेट त्याची इमेज असो अथवा या ठिकाणी पीडीएफ केलेली असेल तरी अडचण नाही, हे आपण अपलोड करूया. आणि ऍड्रेससाठी आपण आधार कार्ड तुम्ही स्कॅन करून ठेवलं असेल तरी चालेल, किंवा आधार कार्ड ऍड्रेससाठी आपण या ठिकाणी देऊया. नंतर सबमिट या फॉर्म बटनावरती आपण क्लिक करूया. युअर नेम इज रजिस्टर्ड असा तुम्हाला या ठिकाणी मेसेज तुम्हाला येईल, म्हणजे तुमची या ठिकाणी नाव नोंदणी पूर्ण झालेली आहे. तुम्हाला वाट बघायची किंवा इतर लिस्ट चेक करायची आवश्यकता नाही. जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटत असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय करमवीर.